प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली. आज आपण जाणून घेणार आहोत पद्मश्री मिळालेल्या आजींबद्दल. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. या आहेत 98 वर्षांच्या नानम्मलाजी. काही दिवसांपूर्वी तुम्ही एका आजीचा योग साधना करतानाचा व्हिडिओ पाहिला असेल. त्यांना पद्मश्री जाहीर झालाय. या तामिळनाडूच्या कोयंबतूर शहरातील नानम्मलाजी कित्येक वर्षापासून जनतेला योगा शिकवतात. वयाच्या 8व्या वर्षापासून त्या योगा करतात. आतापर्यंत त्यांनी 1000 जणांना योग साधनेची दीक्षा दिली आहे. त्यांचे काही विद्यार्थी योग शिक्षक सुद्धा झाले आहेत. त्या रोज 100 लोकांना योग शिकवतात. त्यांना आतापर्यंत 250 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. जर आपला उद्देश चांगला असेल तर कुठलीही परिस्थिती तुम्हाला थांबवू शकत नाही असं नानम्मलाजी म्हणतात. 98 वर्षाच्या आजींनंतर आता पाहूयात या 75 वर्षांच्या आजी. या आजी म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहे. केरळमधल्या लक्ष्मीकुट्टी या औषधी वनस्पती बनवतात. त्यांना सर्वजण वनमुत्थासी म्हणजेच जंगलाची आजी म्हणतात. औषधाच्या क्षेत्रातलं कोणतंही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही, पण जंगलात असणाऱ्या सर्व औषधी वनस्पतींबद्दल माहिती त्यांना तोंडपाठ आहे. सर्पदंश आणि विंचूदंशावरती त्या औषध तयार करतात. हे सर्व ज्ञान आपल्याला आपल्या आईकडून मिळालं असं त्या सांगतात. आणि या आहेत सुलागट्टी नरसम्मा. 70 वर्षाच्या आजी. कर्नाटकातल्या दुर्गम भागात काम करतात. महिलांना प्रसूतीसाठी मदत करतात. जवळपास 15,000 पारंपरिक प्रसूती त्यांनी केल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचं हे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्यांना लोक जननी अम्मा असंही म्हणतात. कुठल्याही कार्याला वयाचं बंधन नसतं हे या आजींनी सिद्ध केलंय. त्यांच्या कार्याला News 18 लोकमतचा सलाम. ब्युरो रिपोर्टसह नेहा, News 18 लोकमत, मुंबई.